नमस्कार, स्वागत आहे तुमचं रश्मीज रेसिपी मध्ये। आज मी आपला एक महाराष्ट्रीय मठ्ठा नावाचा प्रकार दाखवणार आहे। मठ्ठा हा ताकाचा पदार्थ आहे आणि तो शीत प्रकृतीचा आहे, पाचक आहे, स्वास्थ्यवर्धक देखील आहे। तर आपण थोडाही वेळ न दवडता पटकन पाहूया त्याचे इन्ग्रेडियंट काय आहे ते। त्यासाठी मी हे घेतलं आहे, एक पाव किलो असलेलं दही। हे घट्ट दही आहे, गोडसर दही आहे। नंतर खडीसाखर घेतली आहे मी, साखर पण घेऊ शकतो आपण जर अवेलेबल नसेल तर। ही एक चमचाभर खडीसाखर आपल्याला लागते, ही कुठून घ्यावी लागते आपल्याला टाकण्यासाठी। नंतर कोथिंबीर घेतली आहे मी एक चमचाभरून, होईल अशी धुवून चिरून घेतली आहे। एक अख्खी मिरची घेतली आहे मी, बारीक चिरून घ्यायची असते ती। नंतर जिरं घेतलं आहे एक चमचाभरून। ह्याच्यासाठी आपल्याला साजूक तूप लागत असतं, म्हणजे फोडणी जी करायची असते ना ती साजूक तुपाची करायची असते। आणि मीठ लागतं आपल्याला। नंतर लागतं कढीपत्ता, तो देखील एक चमचा भरून लागेल इतका घ्यायचा आपण, तो फोडणी टाकत असतो आपण। आणि अद्रक घेतलं, हे अर्धा इंच अद्रक आहे, खिसून घेतलंय मी। पाव किलो दह्यामध्ये आपण तिप्पट पाणी टाकायचं आणि त्याला रवीने घुसळून घ्यायचं छानपैकी, किंवा मिक्सरमधून देखील आपण एकजीव करून घेतलं तरी चालतं, किंवा बीटरने पण बीट करून घेतलं तरी चालतं। आणि आता या दह्याचं तयार झालं आहे ताक। हे बघा, हे असं छान पातळसर असं ताक तयार झालंय। आता या ताकामध्ये आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मीठ, आणि अद्रक देखील आपल्याला कच्चंच टाकून द्यायचं आहे। आणि कोथिंबीर देखील आपल्याला तशीच टाकायची आहे, ती फोडणीत टाकायची नाही आहे। ही आपण सगळं आता मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये खडीसाखर आपण अशी कुटून घेतली आणि टाकली, जर नसेल अवेलेबल तर साखरही टाकू शकतो आपण। आणि मिठाच्या ऐवजी देखील आपण सेंधव मीठ जरी टाकलं तरी पण अशी चव छान लागते, अप्रतिम लागते। आता ह्याला अगदी पहिले मिक्स करून घ्यायचं आपण, आणि मग आता फोडणी करूया आपण। गॅसवर आपण छोटीशी कढई तापत ठेवून दिलेली आहे, ही गरम झाली अशी पाहून याच्यावर चमचाभर आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे। आणि तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे, जिरे टाकून द्यायचे चमचाभर। आणि टाकायचे आपल्याला आता मिरची आणि कढीपत्ता। कढीपत्ता आपण टाकल्यानंतर फोडणीत लगेच थोडं दूर सरकायचं, कारण की तो उडत असतो। आहा, फोडणी छान बसलेली आहे। आता आपण काय करूया, ही फोडणी या तयार झालेल्या ताकावर घालून घेऊया वरून। हे साधारण अर्धा लिटर असं मठ्ठा तयार झालेला आहे। हा 3 ते 4 लोकांना व्यवस्थित पुरू शकतो। हा आपण खिचडीसोबत किंवा पुरी भाजी केली तेव्हा असं कधीही करू शकतो आणि याचा आस्वाद घेऊ शकतो। आणि हा आपण फ्रीजमध्ये ठेवून गार केला आणि मग सर्व्ह केला तरी पण खूप अतिशय उत्तम लागतो। तर हा नक्की मठ्ठा तयार करून पहा आणि या उन्हाळ्यामध्ये मसाला ताकाच्या ऐवजी मठ्ठा तयार करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। आणि जर माझ्या व्हिडिओला अजून माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि बेल देखील वाजवा। चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।